हरिओम श्रीराम अंबज्ञा, मी जयंत बाबूराव कार्यकर्ते N7 सिडको इथं राहतो आणि सिडकोच्या केंद्रामध्ये 2017 पासून जातो. तर माझा असा अनुभव आहे की माझी मंडळी जिला BP चा त्रास आहे. BP चा त्रास असल्यामुळे BP च्या गोळ्या वगैरे ती घेत असते नेहमी, पण तिची पण दाबावर खूप सध्या आहे. तिचा अनुभव असा आहे की तिला थोडा किडनीचा त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला म्हणजे रात्री साधारण तिला 1:30 वाजल्यानंतर लघवी वाटे रक्त व्हायला लागलं. आता रात्रीची 1:30 तिला वाटलं, यांना जर सांगितलं तर हे पुन्हा परेशान होतील, दवाखान्यात जाणं, डॉक्टरकडे जाणं, ॲडमिट करून घेणं, यांना काही सुधारणार नाही. आणि घरी आम्ही दोघंच जण होतो. तर तिने उठली होती आणि बापूचा अंगारा घेतला, पाण्यामध्ये घेतला आणि सांगितलं बापूला की बापू आता सकाळपर्यंत डॉक्टरकडे जाईपर्यंत त्यांचं औषध येईपर्यंत मला कसं तरी सांभाळ. आणि बापूच्या कृपेने पहा की त्याच्यानंतर तिला 1-1 घंटा ती टॉयलेटला गेली. पण जेव्हा ती सकाळी तिने शेवटची जेव्हा टॉयलेट झाली ते त्यावेळेस तिने बाटलीमध्ये भरून ठेवली आणि डॉक्टरला घरी बोलवलं. साहेबांनी पाहिलं आणि बरोबर सांगितलं की तुम्हाला असा असा त्रास आहे. म्हणजे पहा की एवढा त्रास होत असताना सुद्धा केवळ बापूच्या उदीने, बापूच्या नामस्मरणाने आज तिचा त्रास इतका कमी झाला की जवळपास 99% कमी झाला. आणि ही कमया फक्त आमचे बापूच करू शकतात. बापूवर आमची अगाध श्रद्धा आहे. हरिओम.